मी छगन झोरे। आज आपण बघणार आहोत राजे जगदेवराव जाधव यांनी बांधलेली जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी। इसवी सन 1630 ते इसवी सन 1640 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बांधकाम केलेल्या राजे लोकेशराव जाधव यांच्या समाधी संदर्भात आज आपण उभे आहोत राजे लोकेशराव जाधव यांच्या समाधीसमोर। आणि या समाधी संदर्भात आपल्याला माहिती देणारे राजे लोकेशराव जाधव यांचे थेट वंशज शिवाजी राजे जाधव। नमस्कार, मी शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या मागे जी समाधी उभी आहे ही आहे राजे लोकेशराव जाधव स्वतः, त्यांचे 3 मुलं आणि नातू यशवंतराव यांची। आज ही समाधी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ही जगातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी म्हणून गणल्या जाते। या राजांच्या वैभवाबद्दल मी आज आपल्याला माहिती सांगणार आहे। राजे लोकेशराव जाधव हे राजे रामदेवराव यादव देवगिरी यांचे वंशज आहेत आणि ज्यावेळेस सिंदखेड राजा येथे ही सिंदखेड राजा जहागिरी ही मुळ्यांची होती ती रविराव ढोणे नावाच्या एका त्यांच्या सेनापतीने ती बळकावली आणि मुळ्यांचा सर्व परिवाराचा त्यांनी जाहीर कत्तल त्या ठिकाणी केली। त्यानंतर यमुनाईबाई मुळे नावाची एक महिला मुळे परिवारातील कशी तरी लपून छपून राजे लोकेशराव जाधव यांच्याकडे गेली आणि तिने त्यांना सांगितलं की मला आपण न्याय द्यावा, रविराव ढोणे आणि माझं पूर्ण कुटुंब त्यांनी संपून टाकलेलं आहे आणि आता तू मला सुद्धा मारणार आहे। आणि त्यावेळेस त्या गर्भवती होत्या। त्यावेळेस राजे लोकेशराव जाधव यांनी त्यांचे बंधू जगदेवराव ते या ठिकाणी आले आणि त्यांनी जगदेवरावांना रविराव ढोणेंकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तू मुळ्यांची जी संपत्ती आहे, जी जहागीर आहे, ती स्वतः ताकदीने बळकवलेली आहे, त्यांच्यावर तू अन्याय केलेला आहे, तर ती जहागीर त्यांची त्यांना परत दे। परंतु रविराव ढोणेने त्या काळात त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मुळ्यांचे मी हाल केले, तुम्ही इथून निघून जा किंवा मी सुद्धा तुमचे मुळ्यासारखेच त्या ठिकाणी हाल करेल आणि तुम्हाला सुद्धा मारून टाकेल, एवढ्या मगरुरीने त्याने त्या ठिकाणी त्याला उत्तर दिले। त्यावर राजे लोकेशराव जाधव आणि जगदेवराव यांनी त्या गडीवर त्यांना हल्ला करून त्या रविराव ढोणे आणि त्यांच्या सर्व सैन्याला त्या ठिकाणी हरवलं, त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि यमुनाबाई मुळेंची जहागीर त्यांना वापस राजे लोकेशराव जाधव यांनी दिली। परंतु यमुनाबाई या अतिशय हुशार होत्या, त्यांनी सांगितलं की राजे या जहागिरीमुळेच आज माझं कुटुंब संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि माझा हा एकुलता एक मुलगा आपण याला पदरात घ्यावं, याला तुमच्या जहागिरीचा तुमच्या राजेपणाचा याला राजपुरोहित किंवा राजउपाध्याय म्हणून त्यांना मान्यता द्यावी आणि आमची ही जहागीर तुम्हाला घ्यावी। परंतु राजे लोकेशराव जाधव हे क्षत्रिय असल्याने त्यांनी त्या काळामध्ये त्यांची जहागिरी तशी न घेता या जहागिरीची किंमत काढून ही जहागीर मुळ्यांकडनं त्यांनी त्या काळामध्ये विकत घेतली। त्यासाठी कमी पडलेले त्यासाठी पैसे कमी पडले तर या ठिकाणी जो सावकारवाडा आहे त्या सावकाराकडनं कर्ज घेऊन त्यांनी ही जहागीर विकत घेतल्याची नोंद या ठिकाणी आहे। त्यानंतर राजे लोकेशराव जाधव या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम माळसा राणीच्या नावानं हा मोठा महाल ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला तो बांधला। त्यानंतर सिंदखेड राजामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोती तलाव असेल, चांदणी तलाव असेल, असंख्य बारवा त्यांनी या ठिकाणी उभ्या केल्या। त्यानंतर निळकंठेश्वराचं मंदिर असेल, रामेश्वराचं मंदिर असेल, या मंदिरांचा जीर्णोद्धार केला। आमचा कुलदैवत मा रेणुका माता यांच्या सुद्धा मंदिराची या ठिकाणी त्यांनी स्थापना केली आणि अतिशय चांगलं असं राज्य त्यांनी या ठिकाणी चालवलं। शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा, शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था करणारा भारतातील हा पहिला राजा आहे। त्यानंतर राजे शहाजी आणि जिजाऊमा साहेबांचं लग्न या रंगमहाल नावाच्या या वास्तूमध्ये, जी आता आपल्या समोरच दिसते, या वास्तूमध्ये त्या ठिकाणी जमलं आणि त्यांचा विवाह त्यांनी घडून आणला। त्यानंतर त्या दोघांच्या पोटी जो पुत्र आला त्याचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे। राजे लोकेशराव जाधव यांचे नातू राजमाता जिजाऊ यांचे चिरंजीव म्हणजे छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राला दिलेली देण, महाराष्ट्राला दिलेला एक अनमोल हिरा ज्यानं स्वतःच्या स्वराज्याची निर्मिती केली असे शिवराय यांचे आजोबा हे राजे लोकेशराव जाधव होते। राजे लोकेशराव जाधव यांच्या कारकिर्दीमध्ये न्यायदानाची पद्धत असेल, या ठिकाणी असंख्य शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या व्यवस्था असतील किंवा समानता ही तर त्यांच्या अंगीकारली होती,
समानतेच्या माध्यमातून त्यांनी जगदेवराव असतील, राजेंद्र खुराद जाधव असतील, यांनी या ठिकाणी बालाजी महाराजांचे मंदिर या ठिकाणी असेल, जळगोरा येथे असेल, त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आणि त्या मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी बालाजी महाराजांना पालखीतून बाहेर काढलं गेलं आणि त्या ठिकाणी साळी, कोळी, तिळी, माळी, मुस्लिम, हरिजन या सर्व लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी पालखीचा मान दिला. त्या बालाजीला हात लावून दर्शन घेण्याची मुभा जगामध्ये जर कुठे असेल तर ती 15व्या 16व्या शतकापासून फक्त सिंदखेड राजा आणि देळगाव राजा या ठिकाणीच आहे. म्हणजे समानता सुद्धा त्यांनी जनतेमध्ये त्या ठिकाणी आणली. अशा प्रकारचे राजेंद्र खुराद जाधव यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये निजामाने कपटाने बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी लखोजीराव जाधव स्वतः, त्यांचे 3 मुलं आणि नातू यशवंतराव यांची निर्गुण हत्या केली आणि त्यांना त्यानंतर माळसरांनी आणि त्यांच्या सैन्याने या ठिकाणी त्यांचे प्रेत या ठिकाणी आणले आणि ह्या समाध्या या ठिकाणी बनवल्या. त्यासाठी 10 वर्ष कृष्णा कारागिराच्या माध्यमातून ही समाधी त्यांनी बनवली. या ठिकाणी एक राजेंद्र खुराद जाधव यांचा सुद्धा मध्ये पुतळा त्यांनी बनवला, परंतु तो पुतळा आज या ठिकाणी हयात नाही आहे. कुणीतरी समाजकंटकांनी तो घेऊन गेला असावे किंवा त्याचा नाश तरी केला असावा. आज आपल्या या लखोजीराव जाधवांच्या समाधीच्या समोर ज्या त्या काळामध्ये सती महिला गेलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा समाधी आहेत, त्यांच्यासोबत जे वीर गेले त्यांच्या सुद्धा या ठिकाणी समाधी आहेत. अशी हे राजे लखोजीराव जाधव शेतकऱ्याच्या शेतीकडे लक्ष देणारा, शेतकऱ्याच्या सिंचनाकडे लक्ष देणारा, समाजातील मुलांना त्या काळामध्ये एक सांस्कृतिक वातावरण चांगलं राहावं म्हणून रंग महाल असेल, त्यानंतर नृत्यशाळा असेल, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम त्यांनी, चांदणी तलाव असेल, असे विविध उपक्रम या गावामध्ये राबवले. शेतकऱ्यांना, गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, समानतेची व्यवस्था असेल आणि स्वतःचा देव हा सर्व समाजाचा, माझाच फक्त एकला नसून हा सर्व समाजाचा आहे हे लोकांना दाखवून देणारा राजा असा हा थोर राजा. आणि ज्या राजानं आपण जर आज बघितलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सिंचन व्यवस्थेची जी गोष्ट आहे त्याला आपण शिवकालीन पाणी पुरवठा, शाहू महाराजांची समानता ह्या जर गोष्टीचे बीज जर आपण बघितले तर ते निश्चितच या सिंदखेड राजा नगरीमध्ये आहेत. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं भारतातील सर्व लोकांना, सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण सिंदखेडला या ठिकाणी यावं, जिजाऊ मासाहेबांचं, राजेंद्र खुराद जाधव यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन आपलं कार्य करावं. एवढीच शुभेच्छा, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.